सामना अजूनही तो कठीण झाला असतात, म्हणजे बदलापूर गाव प्लस आंबे शिवाय संघासाठी। नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केले फलंदाजीला ते बडवळ सांगली या संघाला। आपल्या सोबत व्यासपीठावर आमचे पाहुणे कैलास पिवळे साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने सुद्धा दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सामना पण सुरू करूया। ओपनिंग बॅट्समन ओंकार आणि ओंकारच्या सोबत इथे तो कपिल आणि गोलंदाजी मार्गवर राज भोईर। ऑल द बेस्ट। पहिला चेंडू आउटसाइड डी ऑफ स्टंप आणि चिल्ला कट केला लास्ट मोमेंटला, चेंडू जातो ग्रीन मध्ये थर्ड मॅन लास्ट दशक आहे तिथे आणि तोपर्यंत फलंदाज ओंकारने आपलं खाते एका धावीने उघडले। जागेवरच खेळायचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, आउटसाइड एज लागली चेंडू ओंकारला। गुडलेनचा चेंडू जास्त बाउंस होतोय आणि नो बॉल। लंच ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दोन्ही आमचे पंच रमेश म्हात्रे आणि निरंजन सावंत। आतापर्यंत एकही कॉन्ट्रोवर्सी नाही, याचा पूर्ण मॅच किंवा पंचांना जाते। मागच्या सामन्याला पण अनिल माळी यांनी त्याचबरोबर राज भोईरला बघितलंय। मैदानाच्या आतले पंचांच्या भूमिकेत धावसंख्या 2। ओ खूप चांगला चेंडू, खूपच चांगला चेंडू, ब्युटिफुल लेव्हल फ्रॉम राज भोईर। टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला बॅकफूट जाण्यासाठी भाग पडला, बॉडी लाईन पाहायला मिळाला, जवळजवळ छातीच्या जवळून चेंडू निघून जाते। व्हेरी गुड बॉलिंग स्पायकिंग केला कपिल, पावसाने राफर कवर 2। थोडासा वर पिच, जबरदस्त टायमिंग, मागच्या डॉटचं उत्तर बघायचं आहे तिथे, ते षटकार आणि गुड शॉट साधावा। बरोबर बॅटच्या समोर चेंडू आल्यानंतर एक जबरदस्त आक्रमण पाहायला मिळालं आणि काय एक्झिक्युशन, लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून जातोय आणि षटकाराने खातं उघडतोय तो स्पायकिंग गेला कपिल। पावसाने दाफलकर 8 पायला मिळते, षटक क्रमांक पहिलं राज भोईर कडून। लोड फुलटॉस आहे, काय फटकाय, खराब चेंडूचा योग्य उत्तर देत असताना अप्रतिम टायमिंग आणि काय फटका, ताकद पूर्ण झोपली आणि चेंडू सीमारेषेबाहेर 6 धाव्यांसाठी। अजून एक हाय वोल्टेज मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये। मगाशी आपण आम्ही उल्लेख केला होता, आवर्जून भाकीत केलं होतं की चांगला सामना पाहायला मिळेल आणि तसा सामना तुम्हाला पाहायला मिळाला कासगाव गोरेगाव विरुद्ध बदलापूर गाव प्लस आंबे शिवाय संघांमध्ये। शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगला होता आणि तुमच्या थोडासा बाहेरचा चेंडू आणि व्हाईट सिग्नल। भरपूर धावा आतापर्यंत या षटकात खर्च केले होते राजने, पावसाने तब्बल 15 धावा धावफलकावर। थोडस महागड आणि लांबवलेलं षटक पण वाईड भरपूर आहे, दोन वाईड आतापर्यंत, दोन षटकार आहेत, एक डॉट, एक सिंगल, 15 ऑफ दॅट लॉस। हा सुद्धा चेंडू तुम्ही पाहता नो बॉल आहे, बिफोर द क्रीज चेंडू पडतोय त्यामुळे हा चेंडू नो बॉल बॉल केला पंचांनी। आदित्य धावेत भर, धावसंख्या धाव फलकावर 16 धावा। सातत्याने धावसंख्या इथे मात्र वेग पकडते, धावसंख्या पुढे पुढे चढते हळूहळू, यामध्ये 7 सुद्धा मिळते गोलंदाजाची। पण आतापर्यंत चेंडू आपण जर बघितले तर एक नो बॉल आहे, दोन नो बॉल आहे आणि एक वाईड आहे, एक सिंगल, एक डॉट आणि दोन षटकार, तब्बल 6 धावा खर्च केले। राज भोईर पुन्हा एकदा वोट विकेट। गुड बॉलिंग, चांगला चेंडू, रायझिंग डिलिव्हरी ऑन द टोस, फलंदाज इथे मात्र उभा राहिला होता, थोडस दूर खेळायचं होतं, पॉईंट एक्झिक्युट करायचं होतं, चेंडू जास्तच बाउन्स होतोय आणि सध्याला भरपूर इथे मात्र कसरत करावी लागते हा चेंडू खेळण्यासाठी। 1 मोर डॉट, हा संघ दाखल का बरं 16।
कमबॅक करत असताना राज, ओ हा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू, सातत्याने चेंडू तुम्ही पाहतात क्रीजच्या अगोदरच पडत आहेत, त्यामुळे सातत्याने तुम्हाला पाहायला मिळते आतापर्यंत या षटकात तीनच चेंडू नो टाकलेत आणि एक वाईट सुद्धा, त्यामुळे भरपूर धावा राजने सुद्धा खर्च केल्यात, धाव संख्या पुढे सरकते 17 धावा धावफलकावर। बॉटम एंडचा खूप चांगला वापर, सेफ एंड शॉटला एक्झिक्यूट केलाय लॉन्ग ऑफ क्षेत्ररक्षक, वेगाने लॉन्ग ऑनचा येतोय चेंडू उडवण्यासाठी, वेळ घेतला दोन धावांचा प्रयत्न आणि दोन धावा पूर्ण सुद्धा होत आहेत। तब्बल 19 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, एक महागडं षटक पाहायला मिळालं आतापर्यंत स्पर्धेचं, सगळ्यात महाड षटक 26 धावांचं आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये। सामन्यातला स्पर्धेचा पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातलं पहिलं षटक तब्बल 26 धावांचं या स्पर्धेत आपण पाहिलं, 27 धावे सुद्धा षटक आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये, 27 धावांची धाव संख्या सर्वात जास्त आहे या स्पर्धेमध्ये। लोड फुटला चेंडू खूप चांगला ड्राईव्ह समोर एक्झिक्यूट केला, क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये आणि फटका चेंडू काही चटका लागला, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमार्शावर 4 धावा। ग्राउंड स्ट्रोक आपण सकाळी मोस्टली आपल्या गोष्टी लक्षात आल्या की ग्राउंड स्ट्रोक जर केल्यानंतर चेंडू जास्त ट्रॅव्हल होत नाही, पण थोड्याशा मात्र पाऊस इथे आल्यानंतर तो चेंडू ज्याप्रमाणे त्या गवतांवर जे पाणी त्या पाण्यावर ज्याप्रमाणे तो खूप वेगाने निघून गेला, ते मात्र मिसफील्ड झाली आणि चौकार पाहायला मिळाला। चौकार येतो फलंदाज ओंकारच्या बॅटमधून, धाव संख्या 4 ने पुढे सरकते आणखी जरा टिकून धाव फलकावर 23 धावा। ओव्हर द विकेट स्वतः गोलंदाज चेंडू ते कव्हर करण्यासाठी जातात, कारण चेंडू आतली कड घेतल्यानंतर जास्त लांब जात नाहीये, इनसाइड एज होतं गोलंदाज या षटकात आहे ते अमोल। थोडीशी नीरव शांतता, कारण थोडस उंचावर मैदान आहे, थोडस डोंगराळ भागामध्ये मैदान आहे आणि खूप चांगलं क्रिकेट तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय। थोडासा ओव्हर पिच डिलिव्हरी, चांगला फटका वन हँडेडली चेंडू सीमार्शावर ओंकारच्या बॅटमधून येतो तो षटकार, जास्त मोठी पॉवर नव्हती, टायमिंग खूप चांगलं होतं, समय साधना खूप चांगली होती आणि वन हँडेडली एका हाताने मारलेला हा फटका आहे षटकार। षटकाची म्हणजे धावसंख्या पुन्हा पुढे सरकते वेगाने 29 धावा धावफलकावर। लिडिंग ए चेंडू हवेमध्ये आणि यशीच्या मागे राज कुठली चूक करत नाहीये, षटकाचं उत्तर अमोलने ताबडतोब दिले आणि फलंदाज बाद होतोय तो कॉड बिहाइंडच्या स्वरूपात। सन्माननीय श्री अमर तुकाराम मिसाळ साहेबांच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते, हल्लीच एक नवीन शॉपचं ओपनिंग सुरू झालंय क्वालिटी कॉर्नर त्यांच्याच माध्यमातून आणि त्यांच्याच शुभ असते आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सुद्धा पार पडला गेला। प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं रोख रुपये 50,001, आकर्षक भव्य दिव्य चषक, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 25,001, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी पारितोषिक समान आहे 12,501 आणि आकर्षक भव्य दिव्य चषक। फर्स्ट विकेट डाऊन, धाव संख्या 29, न्यू बॅट्समन ऍट नंबर 3 राकेश ऑन स्ट्राईक। गुडलिंगचा चेंडू होता, खूप चांगला चेंडू, वेग भरपूर होता चेंडूवर, अंदाज चुकला, एक्झॅक्टली चेंडू कुठे प्रश्न होते पंच बघताय आणि सिंगल गेलो लेग बाईकचा। धावसंख्येला थोडासा कंट्रोल आणलाय या षटकात गोलंदाज अमोलने, एक षटकार एक चौकार निश्चित पाहायला मिळाला पण नंतर कमबॅक केलाय, एक डॉट सुद्धा एक विकेट सुद्धा, आता मात्र आली ती लेग बाईक। स्ट्रायकिंग गेला कॅप आघाडीचा गोलंदाज कपिल स्ट्रायकिंग गेलाय, धावसंख्या 30 धावा धावफलकावर, एक आघाडीच्या मोबदल्यामध्ये थोडासा बाहेर आणि पंच वळतात आमच्याकडे आणि संकेतला सिग्नल करतात इट्स वाईट।
स्कोर मोजून 31 31 धाव फलकावर तुम्ही सगळे डॉटिंगच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुद्धा पाहू शकता. ऑप्शनच्या खूपच बाहेर वाईड बॉल, अजून एक वाईड तुम्हाला पाहायला मिळते. धाव संख्या एक ने अजून पुढे सरकते 32 धाव फलकावर. उद्या सुद्धा खूप चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेत. लीडिंग एज चेंडू हवेमध्ये फ्लाय होतोय, मागे तो क्षेत्र डीप मध्ये डीप थर्डमॅनला चेंडू कव्हर करते, तोपर्यंत एकच धाव मिळते आणि षटक इथे समाप्त होते. दोन षटकाचा खेळ समाप्त होते, भरपूर धावा खर्च आहे दोन षटकात. 33 धावा धाव फलकावर, 16.5 गती प्रतिषटका मागे ठेवत असताना पहिल्या षटकात तब्बल 19 धावा होत्या आणि तिसरा सरी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, पण 16.5 गती पाहायला मिळते, तब्बल 33 धावा इथे अंकित झाले धाव फलकावर दोन षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शुभम मस्कर आमचे तुम्ही पाहू शकता कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. शुभम मस्कर एक आर्टिस्ट सुद्धा आहेत चांगले. उदय सामने निश्चित म्हणेन की अशा प्रकारे असतील. सुश्रुती कडा विरुद्ध वाशिवली वडगाव, उमरोली चांदे वर्सेस ढवळीपाडा जोविली करण, सांडशी लोदिवली वर्सेस कुळगाव पाले आणि नेरळ 11 वर्सेस शिरगाव संभाजीनगर. सचिन चोरगेंचा संघ शिरगाव आणि त्याचबरोबर दादूचा संघ एकत्र येऊन खेळतात या स्पर्धेमध्ये. गौरव झुंजारराव गुड बॉलिंग, सुपरबली बॉलिंग, काय चेंडू होता झपकन आतमध्ये वळणारा आणि पूर्णपणे डॉमिनेट करून जाणारा या षटकात. मी माझा गोलंदाज वापर केला गेला तो भावेशचा आणि भावेशने पहिल्याच तिथं चेंडू नाही तू मात्र सुरुवात केली आहे. मालेगाव शिरू या संघाच्या स्लोर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन, सुपरबली बॉलिंग, त्याला बोललो बॅटरी चेंज कर. धाव संख्येवर कंट्रोल आणण्याचा प्रयत्न होतोय खूप चांगले चेंडू तरी हाताळले. गतीमध्ये सातत्य परिवर्तन करतात, व्हेरिएशन साधतात. आता थोडासा बॅक टू द हँड होता, हलकासा चेंडू हलक्या तरी फेकण्यात आला होता म्हणजे गोलंदाज भावेश कडून आणि वन मोर डॉट. ओ चेंडू बघतायत लाईन चुकीची आहे, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. जवळजवळ त्यांच्या शोल्डरच्या बाजून निघून जातो, अशा मुवमेंटला जास्त मोठा फटका मारण्याची संधी मिळत नाही आणि खूपच चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. तिन्ही चेंडूवर डॉमिनेट केले पूर्णपणे स्ट्राइकिंग केला फलंदाज आघाडीचा फलंदाज कपिलला. ब्युटिफुल बॉलिंग परफॉर्मन्स. बघायचं या सामन्यात कुठला संघ पुढे येतो, मात्र फाईट करेल कासगाव गोरेगाव या संघाशी. बघायचं चेंडू हवेमध्ये, क्षेत्रशक तिथे आहेत पण थोडस मागे जात आहेत. चेंडू कव्हर करतोपर्यंत एकदा उतर कम्प्लीट केली आहे, फेक चुकीची होते आणि त्याचा फायदा उचललाय. दोन धावा इथे कम्प्लीट होत आहेत, वेगळ्या दोन धावा इथे कम्प्लीट केले कारण धावांची गरज होती, कारण मागचे काही चेंडू निर्धाव गेले होते. अशा मुवमेंटला धावा इथे येणं गरजेचं आहे, त्याचबरोबर स्ट्राईक रोटेट करत असताना सरासरी कायम ठेवणं गरजेचं आहे. धाव संख्या पुढे सरकली धाव फलकावर, मला सांगतो संख्येत 36 धावा, षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना. भावेश कुंडा सज्ज स्ट्राइकिंग फलंदाज कपिल. ओ गुडलिंगचा चेंडू नो बॉल कॉल केल्या पंचांनी. Before the crease,
कॉलेज मध्ये म्हणजे 40 प्लस सुद्धा तुम्हाला एक पूल पाहायला मिळणार आहे तिसऱ्या दिवशी. चांगला ड्राइव्ह मिड ऑफला क्षेत्ररक्षक जज करायचा प्रयत्न. चांगलं टायमिंग, चांगलं क्षेत्ररक्षक इथे मात्र सेट केलं होतं. क्षेत्ररक्षक मिड ऑफ रिजन मध्ये धावसंख्या फक्त एक मिळेल या चेंडूवर. धावसंख्या एक पुढे सरकी हळदीच्या धावसंख्येवर येणार चेंडू या षटकामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना स्पायकिंगला राकेश. ओला जेव्हा फटका थोडासा त्याचा पाय स्किड झाला होता पुढे टाकत असताना काय फटका सजवलाय. दे धडक आणि बेधडक अप्रतिम फटका षटकार. षटकाच्या मध्ये धावसंख्या खूप वेगाने पुढे सरली 44 धावा धाव फलकावर. 3 षटकाचा केस वाक्य होत आहे. 14.66 ची गती पाहण्यामध्ये प्रति षटका मागे आणि ठोकल्या गेल्या त्या तब्बल 44 धावा अवघ्या एका कड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि बघायच्या धावसंख्येला पोचलं पुन्हा कोण येणार कंट्रोल करण्यासाठी. आणि असं वाटलं होतं की इथे धावांना कंट्रोल मिळेल पण षटकांमध्ये धावसंख्या वेगाने पुढे सरली 40 पलीकडे निघून गेली आणि एक चांगल्या स्थितीमध्ये तुम्ही पाहता मैदानावर फलंदाजी करत असताना वडवळ जांभिवली हा संघ. पहिल्या 5 चेंडू फक्त 5 धावा पण निर्णायक ते 6 धावा 11 धावांचं षटक इथे पाहायला मिळालं. पहिले षटक राकेश तब्बल धाव खर्च केल्या त्या राज भोईर 19 धावा. त्यानंतर अमोल षटकामध्ये आहे तर 14 धावा आणि आता मात्र 11. त्यामुळे ग्राफ थोडासा खाली उतरत चाललाय ही चांगली बाब आहे म्हणजेच मालेगाव शिरू आहे संघासाठी. सेकंड स्पेल मध्ये येतोय अमोल दुसरं षटक घेऊन. मी यंगस्टर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात मालेगाव शिरू या संघामध्ये. ऑप्टमच्या बाहेर चेंडू थोडीशी मिसपी थोडेसे मात्र गलथानपणा खूपच कॅज्युअली उभा होता एसटीच्या मागे राज. पंचांचा सिग्नल वाईट त्यामुळे प्लस 1 2 त्या वाईट अंतिम धाव फलकावर 46 ऑन द बोर्ड. कॅज्युअलनेस कधी कधी अंगलट येतो या सुद्धा गोष्टी आपण बऱ्याच वेळा क्रिकेटमध्ये बघितल्या आहेत. भरपूरच कॅज्युअली उभा होता राजेशच्या मागे पण प्रयत्न सुरू आहे. अमोलने ज्याप्रमाणे त्यांनी चेंडू होत सोपर हातामध्ये जेणेकरून या धावसंख्येला कुठे कंट्रोल करण्याचा प्रयत्न असेल राजचा. ओ गुड बॉलिंग चांगला चेंडू ब्युटिफुल डिलिव्हरी. राकेश कडे फुटवर थोडस कमीचा फायदा उचलतो जणू काय अमोल. गुड बॉलिंग ओला जवा अजून एक चांगला चेंडू. लेनचा खूप चांगला वापर करत असताना पूर्वपणे झगडत ठेवतायत व्हेरिएशन आणतायत. वेगवान चेंडू स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन सातत्याने करत असताना डॉमिनेट करतायत फलंदाजांना. ओ इथे मात्र इनसाइड एज मागे जातोय चेंडू स्वतः राज चेंडू जवळ जातोय आणि इथे मात्र धावची जी संधी असणार आहे. येस फलंदाज बाद गुड डिसिजन. राज मात्र अजिबात घाई दाखवली नाही वाट बघितली त्याला मागे जायला सांगितलं अमोलला आणि तिथून मात्र धावची सुरुवात फलंदाज बाद केले. ओपनिंग बॅट्समन जो मात्र जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग करत होता कपिल त्याला मात्र तंबूच्या अशाला पाठवून दिले धावचीच्या स्वरूपामध्ये. आतापर्यंत हाताळली आहे गोलंदाज अमोलने आणि त्यासाठीच संघाकडे चेंडू थोडा सोपवला होता. गुड बॉलिंग चांगला चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर किंचित बाहेर वळतो आणि पंच वळतो आमच्याकडे लगेच आणि सांगत हा चेंडू वाईड आहे.
धावसंख्येत होते दिवस संकेत मला सांगतोय धावसंख्या 48 उडून खायचा प्रयत्न आउट ऑफ रीच आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षण केले जाते गुड फिल्डिंग चांगला क्षेत्ररक्षण बाईचा सिग्नल बंद करत असताना यशयशक राजच्या सुद्धा डोक्यावरून चेंडू निघून गेला एवढा भन्नाट वेग या चेंडूवर होता आणि धाव संख्या 49 धावा धावफलकावर षटक क्रमांक 14 कंट्रोल निश्चितच मिळवलाय या षटकामध्ये आतापर्यंत षटकात 5 धावा खर्च केल्या फक्त अमोलने गुड बॉलिंग सांगून प्रयत्न इन साइड एज प्लेड ऑन आणि फलंदाज बाद नवीन फलंदाज बनायचे जास्त जास्त वेळ टिकू शकणार नाही पहिलाच चेंडू फेस करत असताना इथे विकेट क्रिकेट मध्ये बघत असतो जो लेदरचा चेंडू हलकीशी बॅटची आतली कड घेऊन जाऊन तो येस्टवर आदळतो आणि ते चिन्ह तुम्हाला या रबर बॉल क्रिकेट मध्ये सुद्धा पाहायला मिळते भारतीय संघाने अत्यंत दिमाखात काल विजय सादर केला इंग्लंड मध्ये आणि खास करून क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स वर तो विजय मिळवणं खूप मोठी गोष्ट होती भारतीय संघासाठी खास करून सेकंड इनिंग मध्ये ज्या जी गोलंदाजी आपण पाहिली धाव संख्या आपण पाहत आहोत 49 गुड बॉलिंग चांगला चेंडू मिस फील्ड चेंडू तिथे ग्रीप होत नाहीये बाईचा सिग्नल बंद करत असताना 50-50 जाऊ पूर्ण झाले भारतीय संघासाठी भारतीय संघाच्या क्रिकेटच्या दृष्टिकोनातून प्रथमेश कारण सेकंड इनिंग मध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी अक्षरशः गोलंदाजांचा तोफखाना पाहायला मिळाला ईशान शर्मा असो मोहम्मद शमी असो आणि खास करून सिराज मोहम्मद ज्याप्रमाणे गोलंदाजी केली ना अत्यंत भन्नाट वेग होता त्याला जणू काही एक वेगळं स्फुरण मिळालं होतं वेगळी कॉन्फिडन्स मिळाला होता आणि त्या त्याने चार ज्या विकेट्स त्याने घेतल्या तर खूप काही त्याला शिकवून गेल्यात खूप काहीतरी अनुभव देऊन गेल्यात आणि तोच एक वाटेकर ठरलाय म्हणजे भारतीय विजयाचा आणि खूप मोठ्या फरकाने 151 धावांनी आपण सामना जो जिंकला आपण इंग्लंडच्या समोर सुद्धा लॉर्ड सारख्या खेळपट्टीवर लॉर्ड सारख्या मैदानावर इथे खेळण्याचं प्रत्येक क्रिकेटरचं इंटरनॅशनल लेवलला प्रत्येक क्रिकेटरचं स्वप्न असतं की लॉर्ड्सवर आपण खेळावं वर्ष पूर्ण झाली 14 ऑगस्टला असा सुद्धा एक इतिहास आहे लास्ट ओव्हर टू गो निर्णायक षटक येते कोणत्याची मार्कवर गोलंदाज सज्ज होईल निहाल आणि स्ट्रायकिंग याला बॅट्समन न्यू बॅट्समन आहे न्यू कंटेंडर त्याच्या आतमध्ये रोहन लास्ट मोमेंटला बॅटचा फेस ओपन करून फक्त दिशा दिली चेंडूला डीप थर्डमॅनने चेंडू जातोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण फक्त एकच धाव येते या चेंडूवर धावसंख्या 1 ने पुढे सरकेल अंकित जाते 51 धावा धाव फलकावर मागच्या सामन्यात धावसंख्येचा पाठलाग झाला नाही थोडीशी कमकुवत धावसंख्या होती 50 पलीकडे धावसंख्या नोंदवली गेली होती नो बॉल पंतांना सिग्नल 49 धावा करायच्या होत्या मागच्या सामन्यामध्ये त्या करू दिल्या नाही कासगाव गोरेगाव या संघाने खूप चांगली गोलंदाजी केली बाकीचा तो चेंडू इन साइड एज आहे गुड बॉलिंग रिलीज पॉइंट अत्यंत मनमोहक आहे या षटकामध्ये गोलंदाज निहाल कडून जास्त रन नाही मोठा पण कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं आहे एकाग्रता खूप चांगली त्या खेळाडूची आणि खूप चांगलं पिचिंग पाहायला मिळते ते निहाल कडून ऑप्शनच्या बाहेर चेंडू इन्व्हाइट करत असताना गुड बॉलिंग सुपरबली बॉलिंग फ्रॉम निहाल इन द लास्ट ओव्हर स्लॉ ओव्हर मध्ये अशी चेंडू असायला हवे ते मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवून ती मात्र कामगिरी करत असताना निहाल व्हेरी गुड बॉलिंग
अजून एक जणू काही हा डॉटच आहे यस डॉट फलंदाज बाजवणार विकेट सॅक्रिफाईस करावी लागतील राकेशला आणि अजून एक धक्का लागतो मैदानावर तो फलंदाजी करत असताना भडवळ जाबली या संघाला मागच्या सामन्याचा आपण उल्लेख केला मगाशी प्रथमेश की 49 धावा करायच्या होत्या पण गोलंदाजी करत असताना कासगाव गोरेगाव बदलापूर या संघाकडून भरपूर चुका सुद्धा झाल्या भरपूर मिसफील्ड सुद्धा झाली त्यामुळे खूप मोठा फरक आहे हा सामना ते जिंकू शकले असते पण शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना लिहायचं कारण मिसफील्ड खूप झाले या चुका त्यांना सुधारावे लागतील एसटीच्या मागे सुद्धा भरपूर वेळा चेंडू मिस झाले खूप वेळा तिथे चेंडू हळवले गेले त्यांच्या विकेट किपर कडून तिथे धावले भरपूर वाया गेल्या ओव्हर थ्रो सुद्धा झाले या गोष्टी प्रकर्षाने टाळाव्या लागतील कासगाव गोरेगाव या संघाला निहाल ओव्हर द विकेट गुड बॉलिंग इथे मात्र चेंडू पुन्हा येतात जरूर काही जवळजवळ डॉटच होता पण एसटीच्या मागे तिथे चेंडू ग्रीप होत नाही कव्हर होत नाहीये पंच वळताय सिग्नल करतात बाईचा संघाच्या खात्यामध्ये धाव ऍड केली जाईल धावसंख्या एकने पुढे सरकेल संकेत सांगतो तो 53 धावा धाव फलकावर एकूण गडी बाजार येते 4 खेळणा चेंडू या षटकातला पहिल्या इनिंग मधला हो ब्युटिफुल बॉलिंग काय गोलंदाजी केली आहे स्लॉगर मध्ये काय षटक आतायलाय झगडावं लागतंय फलंदाजांना स्ट्रगल करावं लागतंय फटक्यांसाठी आणि एकही चेंडू मोस्टली बॅटला लागलेलाच नाही या षटकामध्ये सुपर बॉलिंग फ्रॉम निहाल एक इकॉनॉमिकल षटक आणि आपल्याला ते चित्र कोणत्याला पाहायला मिळेल ज्याचा मी उल्लेख सातत्याने करतोय की ग्राफ पूर्णपणे खाली आलाय पहिले
स्तरीय रबर बॉल स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भरपूर मोठी जिम्मेदारी या चारही दिवसांच्या स्पर्धेची ज्याची ज्याच्यावरती जिम्मेदारी ते राजेश भोर आणि अनिल मालिक खरं विशेष असे ते देखील एफर्ट्स घेतात. त्यांना देखील आपण पुढच्या 3 दिवसांसाठी मनापासून शुभेच्छा देऊयात. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं सत्र आपण पाहिलं जिथे बॅटिंग केली भगवत जांभिवली या टीमनं 53 धावा एकवडल्या पहिल्या सत्रामध्ये. दुसऱ्या सत्रासाठी आपण बाधा घेऊन 54 धावसंख्येचा टार्गेट ठेवलंय. सलामीची जोडी मैदानामध्ये. भावेश ओपन करतोय आपल्या टीम कडून 54 धावसंख्येचा टार्गेट. 11 सरासरीने धावायचे. 11.00 सरासरीने त्याला धावायचे. म्हणून त्याची मार्क होते. आपण पाहिलं तर भगवत जांभिवली टीमचा स्ट्रायकर बॉलर ओंकार त्याने पहिला बॉल टाकलाय. डॉट पहिल्याच बॉल वरती 50 वेगाने इम्प्रेस केले. अप्रतिम वेगवान गोलंदाज. हलका चेंडू पर देखील जबरदस्त बाहेरच्या दिशेने वळवण्याची त्याच्यामध्ये ती क्षमता देखील आहे. तिथे बॅट्समॅनला देखील ओळखून खेळावा लागेल. बॅट्समॅन आपण पाहतोय सलामीची जोडी भावेश कुमार आणि त्याचबरोबर अमोल गोहे. भावेश कुमारने देखील विविध स्पर्धा गाजवल्या. मोठमोठे फटके पासून तो देखील प्रसिद्ध. त्याने देखील मिळवले. आणि अमोल गोहे नौशा इंग्लंडला फार कमी वयामध्ये मोठी भरारी घेणारा अमोल गोहे नौशा इंग्लंडला 54 धावसंख्येचा टार्गेट. 30 बॉल मध्ये 54 करायचे होते. पहिला बॉल आला डॉट. दुसरा बॉल टाकण्यासाठी बॉलर होऊन तयार ओंकार. अप्रतिम गोलंदाज. अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळतो आणि चांगली संघर्ष सन्मान देण्याचा प्रयत्न. दुसरा बॉल ठेवण्याचा प्रयत्न केला. दुसरा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. हे व्हेरिएशन पाहायला मिळतात. या गोलंदाजाचे असलेले व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतात. तिसरा बॉल सरकता टाकला जातो. डॉट फोर फ्रॉम द हेड. आता आपण पाहतोय की डोक्याच्या किंचितच्या वरतून जाणारा हा चेंडू पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते. मालेगाव शेलू एकत्रित येऊन फाईट करतात. मात्र भडवळ जांभिवली या टीम समोर 54 धावसंख्येचा टार्गेट. 3 बॉल मध्ये कुठल्या प्रकारची धाव अजून फलकावरती जोडलेली नाहीये. भावेश कुमार शेलू टीमचे नेहमी प्रतिनिधित्व करत असतात. ते आता बॅटिंग मार्क होती आपल्या टीमसाठी. ऑफ साईडला ड्राईव्ह केला. स्पिन लेग मध्ये चेंडू डीप मध्ये एकदा केले कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय. राकेश पाटील थोडस फंबल करतायत आणि या चेंडूवरती 2 रन्स कंप्लीट होतात. 2 मदतीने संघाची कोण धावसंख्या 2 धावण करतो. श्रीवंश उद्या करावं या चेंडूवरती. अप्रतिम अशी स्पर्धा आणि चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. कर्जत परिसरामधील 3 संघ आणि जांभिवली संघ आपली विभागून हे 4 संघांमधला कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे चांगला फटका. जसा कुमार पाटील ने आवाज दिला की ताकदीचा वापर कर. भावेश कुमार ने ती ताकद सिद्ध केली आणि हा चेंडू फेकून दिलाय लंगन बॉर्डर लाईन च्या पलीकडे. या इथं महत्वाच्या 6 धावा षटका. लास्ट बॉल टू गो. या 6 मदतीने संघाची पुढे धावसंख्या धावण पोहोचते 8 या धावसंख्येवरती. ओंकार बॉलिंग करतोय. आपल्या संघासाठी महत्वाचा चेंडू टाकतोय. राउंड द विकेट ने आपल्या अपरकटचा प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न. स्क्वेअरच्या दिशेने स्क्वेअरकट करण्याचा प्रयत्न त्याचा झाला होता. पॉईंटच्या दिशेने जणू काही 1-2 धावा येतील असा फटका खेचण्याचा प्रयत्न. सेन्सिबल शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. परंतु इथे सबशेल अपयश होतं आणि या चेंडूवरती कुठली धाव मिळणार नाहीये. मालेगाव शेलू टीम 54 धावसंख्येचा टार्गेट चेस करत असताना पहिल्या षटकाच्या अर्थी धावसंख्या 1 धावून पोहोचले 3-8 या धावसंख्येवर. चांगली स्पर्धा चांगला कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. सिमेंट विकेट वरती खेळत असताना बराचसा टेस्ट लागतो. त्याने 100 चेंडू आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धे दरम्यान यूज केला जातो. आणि पहिल्या सामन्यापासून जर आपण पाहिलं तर वंजारपाडा सावरोली या संघाने आपला दबदबा निर्माण ठेवला. आपला वर्चस्व जरूर निर्माण केला आणि क्वालिफाय राऊंड पर्यंत ते जाऊन पोहोचते. बॉलर तयार होत आहेत. भडवल जांभिवली टीम कडून बॉलिंग टाकण्यासाठी येतात. हेमंत 54 धावसंख्येचा टार्गेट. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या धावसंख्येवर. ऑन साईडला प्रेस करता चेंडू. एक धाव कंप्लीट केले. दुसरी धावेचा प्रयत्न. पंकज मस्कर चेंडू पर्यंत पोहोचतात. चांगल्या गॅदर केल्या. शेवटच्या मोमेंटला थोडीशी गाई होती आणि या चेंडू वरती 2 रन्स कंप्लीट.
या दोन अच्छा मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते दुहेरी आकड्यावरती फिगर कन्वर्ट होते 10 या धावसंख्येवरती. कुठल्या प्रकारची विकेट गमावलेली नाही या 11 सरासरीने धावायचे. पहिल्या चेंडूवरती या दोन धावा संघाची पूर्ण धावसंख्या जाऊन पोहोचते 10 हे म्हणते या. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न थोडस कदाचित असं वाटतोय की लेग स्पिन मिस केलंय. एक सिंगल आतापर्यंत केले कम्प्लीट. वाईट प्लस वन अशा प्रकारच्या दोन धावा फलकावरती जोडले जातील. आमच्यापर्यंत इशारा येतोय की इट्स अ व्हाईट बॉल. दोनच्या मदतीने टोटल धावून पोहोचते 12 या धावसंख्येवरती. संकेत आमच्या समेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये खूप चांगली गोलंदाजी आज केली बॅटिंगच्या माध्यमातून. जरूर फटके येत नाही. इथे डबल शॉट लागतोय बॅटला. दोन वेळा चेंडू हिट होतोय. एक धाव कम्प्लीट केले. जेव्हा तो बॅट्समॅन स्किट झाला तेव्हा कदाचित बॅट टेकलीच नाही आहे अमोलने. या कारणास्तव या चेंडू वरती दोनच धावा मिळतात. वन शॉट अशा प्रकारचा लगेचच आमच्यापर्यंत इशारा आला. आमच्या ऑफिशियल पंचांच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतात रमेश म्हात्रे सर आणि त्याचबरोबर निरंजन सावंत सर. धावसंख्या दोनच्या मदतीने पुढे जाते 14 या धावसंख्येवरती. प्रबल बॉल पावसाळी स्पर्धेमध्ये आपल्याला पाहतोय की आपण खेळाडूंना बॅलन्स ठेवणं देखील गरजेचं. असं सर्व काही सांभाळून क्रिकेट खेळावं लागतं आणि इथे थोडस स्किट झाल्याच्या नंतर एक शॉट असे पंचांनी इशारा केला. बॅटची डायरेक्ट हिटचा प्रयत्न थोडीशी घाई होती आणि इथे जीवनदान मिळतं बॅट्समन अमोल गोयरला. धोनीकडून रस्सी घेत चालू आहे. धोनीकडून क्रिकेटचे युद्ध मैदानामध्ये रंगत आहे. सहजासहजी जिंकून देण्यास हे बडबल आणि जांभिलूच्या पत्त्यावरती येत नाहीये. त्याने संघर्ष करण्याचं टाळले आणि पहिल्या बॉल पासून मैदानामध्ये संघर्ष करतात गोलंदाज. हे म्हणते का ऑन साइडला ड्राईव्ह करायचो तर बॅटचा वेग अप्रतिम आहे. लो अप्रतिम आहे. लाईन मिस करतो हेमंत. व्हाईट बॉल धावसंख्या 15. आपण पाहिलं तर लाईन थोडीशी मिस करतोय. आतापर्यंत 15 वरती धावसंख्या राऊंड पोहोचली आहे. 54 धावसंख्येचं टार्गेट. षटक क्रमांक दुसरा 5 ओव्हरची मॅच. ओवर द विकेट ऑन साइडला ड्राइव्ह करायचा होतो. बॅक टू द बॉलर चेंडू जातोय. पायाला लागून चेंडू गोलंदाजाकडे जातोय आणि धावची स्वरूपामध्ये बॅट्समॅन भावेश कुमार होती. बॅक टू द पवीलियन. पहिला झटका लागतोय 15 या धावसंख्येवर. बाईच्या माध्यमातून ही सिंगल फलकावरती जोडली जाते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. सोळा धावा एकूण फलकावरती. गोलंदाज हेमंत तयार.
इथे चांगला पट्टा आधी जोलकलं होतं कदाचित तयार होता या पट्ट्यासाठी आणि इथे काय कमिटमेंट अविनाश मिनमिने बडबल गावाचा हा सुपुत्र अप्रतिम फिल्डिंग करतोय डीप मध्ये इथे मिळतील अवघ्या दोन धावा झाले टीमची धावसंख्या दोन आठ धावा ओंकारने गोलंदाजी केल्या जेव्हा आठ धावा आल्या होत्या हेमंतच्या पहिल्या बॉल वरती दोन धावा नंतर व्हाईट प्लस वन अशा प्रकारच्या दोन धावा नंतर पुन्हा एकदा डबल नंतर डॉट बॉल एक व्हाईट ची एक रन रन आउट लेग बाय आणि या दोन धावा एकंदरीत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अठरा या धावसंख्येवरती अप्रतिम फटका होता राजेश कोळीचा जणू काही तयार होते ओळखलं होतं आधीच की याच प्रकारचा चेंडू आता येणार आहे तयार देखील होते परंतु शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूवरती लक्ष ठेवलं शेवटच्या मोमेंटला बॉडी स्ट्रेच केली बॉडी बॅलन्स प्रॉपर होता आणि आपल्या संघासाठी चार धावा वाचवण्यात त्या अविनाश मिनमिने या क्षेत्ररक्षकाने षटक क्रमांक दुसरा संपला टीमची एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली अठरा या धावसंख्येवरती अकराच्या सरासरीने धावायचं होतं आता इथे समीकरण वाढत जाणार आहे कारण आपण पाहतो की अकराच्या सरासरीने धावत असताना पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या आठ धावा आले होते या ओव्हर मध्ये आले दहा धावा टोटल जाऊन पोहोचले अठरा या धावसंख्येवरती ओंकार येतोय बॉलिंग मार्क वरती संघासाठीच तिसरं षटक टाकण्यासाठी वैयक्तिक दुसरं षटक असेल ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि इथे दांडी गोल केली आहे बॅट्समन होतील बाद अमोल बोईर ज्याच्यावरती जबाबदारी होती त्याला यावं लागते माघारी वन मोर विकेट डाउन बॅट्समन आहो बरेचसे प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत आहेत बरेचसे प्रेक्षक वर्गांना उत्कंठा लागले की या महत्वाचा संघर्ष मधून पुढच्या फेरीमध्ये दाखल होणारा संघ कुठला असेल असा मोठा असा प्रश्नचिन्ह आता उभा झालाय असं वाटलं होतं की कदाचित मालेगाव व शिलू टीम चार ओव्हर पर्यंत मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करेल परंतु जशी सुरुवात ओंकारने पहिल्या षटकापासून केले तशीच सुरुवात कायम ठेवतो इथे व्हाईट बॉल लाईन थोडी शिल्लक करतात वेग अप्रतिम होता टप्पा देखील अप्रतिम होता थोडीशी ऑफस्टिक मिस करत असताना चेंडू पंधरा इशारा केला व्हाईट बॉल संघाची एकूण धावसंख्या राऊंड पोहोचते 19 आफ्टर अगर बॉल बिफोर द क्रीज पाहायला मिळते सिमेंट विकेटच्या अगोदर टप्पा लँड होते नो बॉल आणि फ्री हिट असेल बॅट्समन साईनाथ मस्ते एक उंच पुरा खेळाडू ज्याच्या नावावरती देखील एक टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एक बाईक आहे मॅन ऑफ द सिरीज ही ताकद इथे मैदानामध्ये त्याला दाखवावी लागेल पाठची एज घेते टॉप एज फ्रीच्या बॉल वरती एक सिंगल येते ओंकारचं खऱ्या अर्थाने कौतुक केलं पाहिजे अप्रतिम गोलंदाजी करतात भरपूर गोलंदाज चाचपडतात हेमंत देखील चाचपडला नो व्हाईट आपल्याला पाहायला मिळाले परंतु ओंकारने दोन स्पेल मधील एक व्हाईट आणि एक नो बॉल अवघ्या दोन अतिरिक्त धावा त्याने दिल्या टोटल जाऊन पोहोचले 21 या धावसंख्येवरती गोलंदाज ओंकार राजेश भोईरेच्या विरोधामध्ये लोअर फुलटा चांगलं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते एकच सिंगल मिळते टीमची धावसंख्या धावून पोहोचते एकच्या मदतीने 22 या धावसंख्येवरती अजूनही आपण पाहतो की 32 धावसंख्येची गरज 15 चेंडू आणि 32 तीन चेंडूचा खेळ संपलाय 22 धावा फलकावर फटका येणं गरजेचं आहे इथे शरीराचा वेध घेणारा चेंडू अजून एक चांगला बॉल पाहायला मिळाला ओंकारच्या माध्यमातून लेग पायच्या माध्यमातून एक सिंगल धावसंख्या पुढे झाली एकने टोटल जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवरती 23 धावा एकंदरीत फलकामध्ये दोन चेंडूचा खेळ शिल्लक असेल ओंकारचे दोन स्पेल अद्याप आपण पाहते की थोडस शांतमय क्रिकेट ओंकारच्या स्पेल मधून आपल्याला पाहायला मिळते फुलटॉस वन हंड्रेड शॉट पॉवर ऑफ ह्यूज मॅन बिग हिट फ्रॉम बिग मॅन
लांब लचक षटकार राजेश भोईर यांच्या बॅट मधून कसा असतो ना आपण एकोणतीस या धावसंख्येवरती तेरा बॉल आणि पंचवीस एकोणतीस धावा फलकावर लोअर फुटास पुन्हा एकदा रिसेंटला जर ओव्हर हँड स्ट्रोक केल्याचा प्रयत्न ओमकार शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवून होता अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळाले चेंडू गॅदर होईपर्यंत रन मिळतील दोन टीमची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचतील या दोनच्या मदतीनं एकतीस या धावसंख्येवरती 31 करायचे 23 12 बॉल 23 या गोलंदाजाला पहिला बॉल वाईट टाकला होता एक रिस्की रन घेण्याचा प्रयत्न आणि बॅट्समन राजेश भोईरला व्हावा लागते बाद बॉल 22 करायचा महत्वाचा संघर्ष महत्वाची मॅच एक चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळते बिग फाईट लढत शेवटच्या बॉल पर्यंत आता मॅच जाईल नो डाऊट एक चांगली मॅच आपण पाहिली गोरेगाव कासगाव त्याचबरोबर बदलापूर अंबेश्वर यांच्या विपक्षामध्ये एक चांगला कॉन्टेस्ट शेवटच्या बॉल पर्यंत आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच प्रकारची हाय वोल्टेज ड्रामा हाय वोल्टेज मॅच कधी पाठ एकीकडे झुकते तर कधी पाठ दुसरीकडे झुकते अशी ही मॅच मैदानामध्ये चालू आहे बॉल तयार रोशन राऊंड द विकेट चेंडू खाली राहतो कुठली चूक होत नाहीये ते डॉट बॉल लोअर फुल टॉस फेकून दिलं जातंय चेंडू सी मा रे शा पार सचिनच्या बॅट मधून मुक्याच्या वेळी डोक्याची घंटा वाजवणारा हा षटकार करणारा षटकार फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतात
सचिन या खेळाडूने देखील बरेच मोठमोठे टूर्नामेंट गाजवले. आता सहा नऊ बॉल मध्ये 16 करायचे. बॅटची लिडिंग एज ओंकार एसटेंच्या पाठीमागे कुठली चूक करत नाही. मोठमोठ्या फटक्यांसाठी प्रसिद्ध असणारा हा खेळाडू इथे 8 बॉल मध्ये 15 करायचे. नो बॉल, नो बॉल. एक धाव जोडली जाईल. चोपर 40 धावा फलकावरती. पवेलियन मधून आवाज करू नका. सबंध दक्षता घ्या. 14 अजून करायच्यात. फ्री हिट बॉल फॉर मिस्टर साईनाथ मोसने. वन मोर व्हाइट बॉल. अजून एक अतिरिक्त धाव. विकेट प्रेशर दडपण मॅच प्रेशर किया. नायक 2 चेंडू रोशनच्या हातामध्ये. आपल्या संघाचं भविष्य दडलेलं आहे. 13 धावा करायचे देणारा 8 बॉल मध्ये. रोशन तयार राउंड द विकेट. ब्लॉक बॉल टाकलाय. उडवलाय चेंडू. रोशन कडे चेंडू उडवलाय. सात बॉल आणि 12. सात बॉल 12 चं समीकरण. महत्वाचा एक चेंडू. 7 बॉल 12. बॅटची लोवर एज लागते. कालच्या दिशेने चेंडू लागतो आणि सरळ एसटी रक्षकाकडे चेंडू निघून जातोय. अजून एक डॉट बॉल. 6 बॉल करायच्या 12. 6 बॉल 12. कासगाव गोरेगाव संघाला देखील हा सामना आता आठवला असेल. 6 बॉल मध्ये 12 धावा रोखल्या होत्या त्या राजने. तुम्ही पाहतात आणि एक चांगली संकल्पना 2-11 ची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. हाय वोल्टेज रामा अशी ही मॅच कधी मालेगाव शिरोडी टीमच्या बाजूने सामना झुकतोय तो कधी बडबल जांभिवली टीमच्या माध्यमातून सामना झुकवला जातो. परंतु ही मॅच आता शेवटच्या मोमेंट पर्यंत बॅलन्स दिसत आहे. सहा बॉल करायचे 12. 12 करायचे देणारे 6 बॉल मध्ये. मालेगाव शेलू की बडबल जांभिवली. अगदी आपण मागे गे तुम्ही देखील या ठिकाणी लगेच रिपोर्टिंग करा. 6 बॉल 12 धावसंख्येची गरज. मॅच तुम्ही पाहतात. मालेगाव शेलू विपक्षात बडबल जांभिवली. 56 धावसंख्येचं टार्गेट जरूर होतं. आता 6 बॉल मध्ये निर्णायक 12 धावा करायच्यात. आता सर्व काही विसरून या मॅच मध्ये या 6 बॉल मध्ये परफॉर्मन्स करावा लागेल. बॉलिंग मार्क वरती यंगस्टर वरती ठेवला विश्वास. पंकज मस्कर ऑन बॉलिंग मार्क. स्ट्रायकिंग एंड ला बॅट्समन साईनाथ मस्ने. 6 बॉल 12 करायचे येणारे 6 चेंडू मध्ये 12 धावा ठोकायचे मिस्टर साईनाथ मस्ने ऑन स्ट्राइक. गुंडाज आणि चेंडू बिर काउन दिला जातोय. सरळ सीमा पार. दन 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 षटकार. बालमित्या 5 बॉल 6 धावसंख्येची गरज. 48 या धावसंख्येपर्यंत मदर मारले. 3 गडी बाद आले. हा संघ आपण जर पाहिला तर एकदम ताकदीचा फलंदाज पाहिला. म्हणजे अगदी शेवटचा खेळाडू येऊन सुद्धा एक बॉल वरती 5-6 धावा करील अशी लाईन अप आपल्याला पाहायला मिळते मालेगाव शेरू टीमची. परंतु पंकजकडे ताकद आहे 6 धावा रोखण्याची. 5 बॉल करायच्यात 6. साईनाथ मस्ते ऑन स्ट्राइक.
ओवर फुटा चांगला चेंडू लाइन मिस करतोय व्हाइट बॉल समीकरण आता बॉलर्स रन मात्र येऊन टेपले पाच बॉल पाच रन पैनिक सिचुएशन पाहायला मिळते डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये सामना येऊन पोहोचला आता इथे स्ट्रॅटर्जी व्यूहरचना आखावी लागेल पाच बॉल आणि पाच या धावसंख्येची गरज भरपूर मॅचेस आपण असे पाहिले परंतु या मॅच कडे सर्व प्रेक्षकांची नजर लागली पाच बॉल रन करायचे पाच पाच बॉल पाच पंकज तयार पुन्हा एकदा कदाचित लाईन मिस करतो असं वाटलं होतं परंतु लेग स्टिकच्या वरतून जाणारा चेंडू हा येतो डॉट बॉल डॉट बॉल चार बॉल मालेगाव शेडू अशी मॅच पाहायला मिळते माजी सभापती चषक 2021 सिलिमिडॉन अतिशय घातक क्षेत्र पंचांकडून जरूर नियम समजवण्यात आले त्या खेळाडूला चांगला फटका डीप मध्ये चेंडू जातोय क्षेत्ररक्षक करतोय पप्पाला आणि चेंडू निघून जातो इथे रबर बॉलची जादू आणि रबर बॉलची करामत पाहायला मिळते चेंडू सरळ सीमा पार मोक्याच्या वेळी ही मोक्याची घंटा वाजवणारा हा महत्वाचा तार आणि एक धावसंख्येची गरज 54 धावसंख्येचं टार्गेट तीन बॉल एक षटकार खाऊन सुद्धा या सिच्युएशन पर्यंत पोहोचले कासगाव गोरेगाव टीम कॅप्टन प्लीज जॉईन अस कासगाव आणि कासगाव गोरेगाव टीमचे कर्णधारला आम्ही विनंती करतोय की आपण लगेच या ठिकाणी तीन बॉल आणि एक कंपल्सरी धावसंख्येची गरज अजूनही मॅच सोडलेली नाही अजूनही संघर्ष मैदानामध्ये चालू आहे तीन बॉल एक मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या तीन बॉल एक रन नो बॉल मॅच विजय होत आहे तिथे मालिक